बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच तीज. श्रावण महिन्यात बंजारा समाजाच्या वतीने तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अविवाहित मुलींसाठी महत्वाचा समजला जाणाऱ्या या उत्सवाला हजारो वर्षांची परंपरा आहे. वाशिम जिल्ह्यातील विविध तांड्यांमध्ये तीज महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान 21 ऑगस्ट रोजी वाशिम शहरामध्ये तीज महोत्सवाची समारोपीय मिरवणूक बंजारा समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. एकेकाळी डोंगरदऱ्यात राहणारा बंजारा समाज आज नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरिता शहरात स्थायिक झाला आहे. मात्र तरी सुद्धा आपले सांस्कृतिक वेगळेपण आजही जपत आहे. वाशिम तांड्याचे नायक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहरामध्ये भव्य शोभायात्रा काढून पारंपरिक नृत्य करीत 10 दिवसीय बंजारा तीज महोत्सवाची सांगता करण्यात आली. आज वाशिम शहरामध्ये वाशिम जिल्ह्याच्या आणि शहराच्या वतीनं बंजारा समाजाचा सर्वात मोठा सण म्हणजे तीज उत्सव. हा तीज उत्सव आमच्या अवयत मुलीसाठी आम्ही सण साजरा करतो आणि ऐतिहासिक सण म्हणून आम्ही बंजारा समाजामध्ये साजरा करतो. 10 दिवस हा सण चालतो. 10 दिवसानंतर विसर्जन आम्ही शहरामध्ये मिरवणूक काढून चांगल्या पद्धतीनं या तीजाचा उत्सव घेतो. तीज उत्सवादरम्यान गाण्यात येणारी गाणी, लोकगीतं आणि परंपरांमध्ये महिलांचं स्थान ठसठशीतपणे समोर येतं. यासोबतच अनेक रूढी परंपरा बंजारा समाजात आजही अस्तित्वात आहेत, अशी माहिती बंजारा समाजातील प्राध्यापक वसंत राठोड यांनी दिली. पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. या हा जो उत्सव आहे, हा जो उत्सव आहे हा आजपासून नाही तर हा सिंधू काळापासून इथपर्यंत आलेला आहे. इशिजून पूर्व 8,500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. अन्नधान्याच्या उगवण क्षमतेचा एक इतिहास आमच्या आई बहिणी त्यांच्या गीतामधून सांगतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यामधून हडप्पा, मोजदाडो, सिंधू संस्कृतीचा संपूर्ण इतिहास मी MA BEd असतानाही जो मला माहीत नाही तो माझ्या आई बहिणीच्या ओठामधून या गीतामधून या हा जो इतिहास आहे आम्हाला आजपर्यंत जो सांगण्यात आलेला आहे तो सांगितला आहे. यांना काही कोणी पाठ केलेला नाही आहे, कोणी लिहिलेलं नाही आहे, तर हे मुखद्रोत झालेला हा इतिहास आहे. सिंधू संस्कृतीचा हा इतिहास आहे आणि 8,500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे.